नमस्कार मी डॉक्टर सौ अनघा कुलकर्णी आज तुमच्या घरामध्ये कामधेनू आहे तुम्हाला माहितीच नाही तर अशी कामधेनू कोणती त्रिफळा चूर्ण तुम्ही म्हणाल आ होय प्रत्येकाच्या घरामध्ये त्रिफळा चूर्ण असतं कारण की कॉन्स्टिपेशन झालं संडासला साफ झालं नाही की त्रिफळा चूर्ण घ्यायचं याच्यासाठी प्रत्येक साठी नंतर तर प्रत्येक व्यक्ती घेतच असते तर तुम्ही जर का फक्त कॉन्स्टिपेशनसाठी किंवा संडासला साफ होण्यासाठी त्रिफळा चूर्ण वापरत असाल आणि तुम्हाला जर का त्याच कारणासाठी हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर बंद करून टाका कारण व्हिडिओ खूप मोठा आहे खूप उपयुक्त आहे आणि तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही आहे कारण की तुमच्या घरामध्ये कामधेनू आहे आणि तुम्हाला ते माहितीच नाही आहे सगळ्यात पहिली गोष्ट त्रिफळा म्हणजे आवळा हिरडा आणि भेडा हिरडा म्हणजे माहितीये ना की ज्या व्यक्तीला ज्या बाळाला आई नसेल जन्मत आई नसेल ज्या बाळाची आई नसेल त्याची हरितकी ही आई म्हटले गेलेली आहे एवढा त्या हिरड्याचा म्हणजे हरितकीचा उपयोग आहे आवळ्याला तर अहो भ भद... पृथ्वीवरचं अमृत म्हटलेलं आहे बहडा सुद्धा तसंच आवळा हिरडा आणि बेहडा ह्या तीन वनस्पती हे कॉम्बिनेशन म्हणजे सर्व रोगांवरचं हा इलाज आहे उपाय आहे तुमच्या शरीरामध्ये जे एअर पोल्युशन वॉटर पोल्युशन आणि फूड पॉल्युशनमुळे तुमच्या शरीरामध्ये जे टॉक्झिन्स किंवा प्रिझर्वेटिवज जे तुम्ही बाहेरचं अन्न खाता प्रोसेस्ड फूड तर त्यामुळे जे प्रिझर्वेटिव्ह किंवा केमिकल्स तुमच्या शरीरामध्ये जातात ते काढून टाकण्याचं काम त्रिफळा चूर्ण करतं शरीर शुद्धी करण्याचं काम करतं बॉडी डिटॉक्स करण्याचं काम करतं तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला ताकद देण्याचं काम करतं पोषण देण्याचं काम करतं प्रत्येक अवयवामध्ये साठलेले नको असलेले घटक काढून टाकण्यासाठी त्रिफळा चूर्णचा उपयोग होतो अगदी साध्या भाषेत मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे तुमची विस्मृती होत असेल तुम्हाला आजकाल लक्षात राहत नसेल वय तुमचं काही असू दे लहान मुलांच्यापासून म्हाताऱ्यांच्यापर्यंत तर तुम्ही त्रिफळा चूर्ण खायचं सर्वात शेवटी मी सांगते त्रिफळा चूर्ण कसं खायचं कुठे कुठे खायचं ते आधी सांगते त्रिफळा चूर्ण तुम्ही जा अगदी इथपासून आपण सुरुवात करूया मेंदू तुमचा फार चिडचिड करत असेल राग येत असेल तुम्हाला काही लक्षात ये राहत नसेल तुम्हाला मधनं मधनं अंधारी येत असेल चक्कर येत असेल ढकलल्यासारखं होत असेल बायकांना बऱ्याच वेळेला अंधारी येते अशा गरकन होतं असं काही होत असेल तर त्रिफळा चूर्ण बेस्ट केस तुमचे सारखे सारखे गळत असतील केसात कोंडा होत असेल तर बाहेर त्रिफळाच्या पाण्याने तुम्ही केस धुऊ शुधा शकता आणि त्रिफळा चूर्ण पोटात घेतल्यामुळे तुमचे केस वाढायला मदत होते तुमच्या केसातला कोंडा कमी होतो तुमच्या केसामध्ये खाज असेल वास वा हो येत असेल उवा होत असतील त्यासुद्धा याच्यामुळे कमी होतात त्वचेवरती पि हायपर पिंगमेंटेशन असेल त्वचेवरती वरचेवर पिंपल्स येत असतील खड्डे पडलेले असतील मेलाजमा म्हणजे वांग असेल त्वचा एकदम ड्राय झालेली असेल किंवा त्वचा ही फार जास्त ऑइली असेल तरीसुद्धा म्हणजे त्वचेचा टोन गेलेला असेल वयोमानानुसार त्वचेवरती सुरकुत्या पडत असतील तर चेहऱ्याला ग्लो येण्यासाठी चेहऱ्याचं पोषण होण्यासाठी त्वचेचं पोषण होण्यासाठी त्वचेचं आरोग्य सुट सुधारण्यासाठी तुम्ही पोटातही त्रिफळाचूर्ण घेऊ शकता आणि त्याचा लेपसुद्धा तुम्ही आठवड्यातून एक दोन वेळा आरामात लावू शकता समजा तुमच्या तुम्हाला सायनोसायटीस असेल म्हणजे तुम्हाला सर्दी होऊन या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी दुखत असेल नाक गच्च होत असेल मायग्रेन हेडेक होत असेल तर त्रिफळा चूर्णचा तुम्ही लेप करू शकता तुम्हाला डोळे कचकच करत असतील जळजळ करत असतील तुम्हाला मोतीबिंदू यायची शक्यता असेल तुम्हाला डोळ्यात नागीण झालेली असेल तुमचे डोळे निस्तेज दिसत असतील आजकाल तुमची डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल रात तांधळेपणा आलेला असेल तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला डोळ्याला धुसर दिसायला लागतं असं झालेलं ला असेल तर त्रिफळाच्या पाण्याने तुम्ही डोळे धू शुधा शकता त्रिफळाच्या पाण्याच्या डोळ्यावरती अशा वर्ण पट्ट्या ठेवू शकता त्रिफळा पोटात घेऊ शकता तुमच्या तोंडामध्ये जर का वरचेवरती अल्सर येत असेल मु म्हणजे तुमच्या तोंडात फोड येत असतील वरचेवर तोंड येत असेल जिभेची चव नाहीशी झाली असेल बऱ्याच वेळेला जीभ गुळगुळीत येते किंवा जीभ सेन्सिटिव्ह होते किंवा घसा खवखवत असेल दात किडत असतील दात तोंडातून वास येत असेल तर ओरल हायजीन मेंटेन करण्यासाठी त्रिफळाच्या पाण्याचा किंवा काड्याचा तुम्ही उपयोग करू शकता गुळण्या करण्यासाठी त्याचप्रमाणे त्रिफळा चूर्ण पोटात घेतल्यामुळे पोटाच्या तक्रारी तुमच्या कमी होतात आणि त्यामुळे तुमचं पचन सुधारतं आणि तुमच्या तोंडाला येणारा वास कमी होतो तुम्हाला जर का वरसेवरती गॅस होत असेल पोटामध्ये भूक लागत नसेल खाल्लेलं अन्न नीट पचत नसेल घशाशी आंबट येत असेल गुळणी येत असेल किंवा दुसऱ्या दिवशी कॉन्स्टिपेशन किंवा संडासला भरभरीत होत असेल म्हणजे तुमचं पचन चांगलं नसेल तुमच्या आतडी तुमची वीक असतील तुमच्या आतड्यांना सूज आलेली असेल किंवा तुम्हाला टायफॉईडसारखा एखादा आजार झाला असेल कॅन्सर सारखा एखादा पोटातला विकार असेल तर अशा वेळेला तुम्ही पोटामध्ये त्रिफळा चूर्ण घ्यायला काहीच हरकत नाही बऱ्याच वेळेला शरीरामध्ये कोणता आजार आहे कळत नाही मात्र आपली दररोजची जी भट्टी असते ती म्हणजे व्यवस्थित टॉयलेटला होणं किंवा फ्रेश वाटणं किंवा उत्साह वाटणं कामामध्ये तुम्ही अलर्ट असणं पटकन कंटाळा न येता तुम्ही पटकन बाहेर जाणं फ्रेश होणं ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुमच्या शरीरामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्रिफळा चूर्ण बेस्ट समजा तुमचं लिव्हर बऱ्याच लोकांना अल्कोहोलमुळे किंवा इतर एखाद्या आजारामुळे तुमचं तुम्हाला लिव्हरचा विकार असतो लिव्हर सिरोसिस असतं किंवा तुमचं विकृत नीट काम करत नसतं फॅटी लिवर असतं तर अशा वेळेला तुम्ही पोटामध्ये त्रिफळा चूर्ण घेतलं तर निश्चितच तुम्हाला अतिशय चांगला उपयोग होतो ज्यांना गॉलस्टोन्स व्हायची टेंडन्सी आहे किंवा गॉलस्टोन्स अलीकडे आहेत बारीक आहेत अजूनही ऑपरेशन तुम्ही केलेलं नाही अशा वेळेला तुम्ही त्रिफळा चूर्ण पोटामध्ये घेऊ शकता तुम्हाला युरिनरी स्टोन्स झालेले असतील तर अशा वेळेला तुम्ही त्रिफळा चूर्ण घेऊ शकता शरीरात कोणत्याही प्रकारचे स्टोन्स किंवा गाठ असेल तर त्रिफळा चूर्ण त्याच्यावरती फार चांगल्या पद्धतीने काम करतो जेव्हा तुम्ही शरीरा तु बाथरूमला जर का तुम्हाला वरचेवर होत असेल युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन तुम्हाला वरचेवर होत असेल तर अशा वेळेला तुम्ही त्रिफळा चूर्ण घेऊ शकता तुमच्या त्वचेवरती शीतपित्त उठत असेल तुम्हाला ॲलर्जी सारखी सारखी होत असेल तुम्हाला सोरियासिसचा त्रास असेल कोणत्याही प्रकारचा त्वचा रोग असेल नॉन हिलिंग उंड असेल तर अशा वेळेला पोटात आणि बाहेरून लावण्यासाठी तुम्ही त्रिफळा चूर्णाचा वापर करू शकता <coughs> अगदी तुम्हाला सफेद दाग म्हणजे आपण ज्याला पांढरे कोड म्हणतो अशासाठी सुद्धा वर्षानुवर्षे तुम्ही त्रिफळा चूर्ण पोटामध्ये खात राहात त्याची वाढ तर होणार नाहीच पण जे डाग आहेत ते सुद्धा हळूहळू कमी होताना दिसतील तर त्रिफळा चूर्ण त्यावरती लेपसुद्धा लावू शकता आणि पोटामध्ये सुद्धा घेऊ शकता अशा पद्धतीने डायबेटीज ब्लड प्रेशर हार्ट प्रॉब्लेम कुठलाही रोग असू दे कुठलाही रोग असू दे शरीरामध्ये उष्णता खूप जास्त असू दे अंगात बारीक कणकण वाटते अशा पद्धतीने असू दे शरीरात कोणताही रोग असू दे तुम्ही त्रिफळा चूर्ण जर घ्यायला सुरुवात केली तर शरीराचं रिपेअर चालू होतं किंवा शरीर आतून प्रत्येक सेल्समध्ये त्रिफळा चूर्णामुळे रिपेअर चालू होतं प्रत्येक सेल्सला एनर्जी मिळते आणि शरीर निरोगी बनण्याकडे आणि रोग शरीरातून काढून टाकण्याकडे त्रिफळा चूर्णचा उपयोग होतो तुम्ही त्रिफळा चूर्ण एकच कॉन्स्टिपेशनसाठी घेता पण कॉन्स्टिपेशन का होतं ही जी सगर्व कारणं आहेत तुम्हाला ती लक्षात येत नसतील तर त्रिफळा चूर्ण घ्यायला चालू करा मात्र त्रिफळा चूर्ण एका व्यक्तीने अजिबात घेऊ नका ते म्हणजे ज्यां जे या प्रेगनंट आहेत लेडी कारण की त्रिफळा चूर्ण हे थोडंसं गरम आणि वृक्ष आहे ड्राय आहे त्यामुळे ज्यांना पाइल्स आहेत फिशर आहेत ह्यांनी सुद्धा त्रिफळा चूर्ण वैद्याला किंवा डॉक्टरला विचारल्याशिवाय घेऊ नका कारण जेव्हा तुम्ही त्रिफळा चूर्ण घेणार असाल त्यावेळेला त्याच्याबरोबर कोणता ना कोणता तरी स्निग्ध पदार्थ हा जायलाच पाहिजे त्यामुळे म्हणजे जर का तुम्ही ते लॅक्झेटिव किंवा संडासला होण्यासाठी कॉन्स्टिपेशनवर इलाज म्हणून घेणार असाल तर इतर वेळेला त्याची गरज नाही नॉर्मली तुम्ही त्रिफळाचूर्ण दोन्ही वेळा जेवणानंतर दोन्ही वेळा जेवणानंतर एकशे पंचवीस मिलीग्रॅम घेऊ शकता तुम्ही म्हणाल आता आम्ही किती घ्यायचं कारण मला तुमचं वजन वय काहीही माहीत नाही तुम्ही कुठला आजार आहेत मला माहीत नाही त्यामुळे मी सेफ मात्रा सांगितली आणि हे सुद्धा दर महिन्यातून आठवड्याभर घ्यायला काहीच हरकत नाही सुरुवातीला एकशे पंचवीस मिलीग्रॅम फक्त रात्री जेवणानंतर सुरू करायचं त्यामुळे शरीराम शरीर शुद्धी केली जाते शरीरामध्ये ब्लडमध्ये नको असलेले टॉक्झिन्स शरीरामध्ये साठून राहिलेले असतात आणि ते ब्लडमधनं फिरत असतात आणि त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बिघाड होत असतात अगदी जॉईंट पेन सांधी सुद्धा आजार हे त्रिफळा चूर्ण घेतल्यामुळे बरे होतात यासाठी तुम्ही शरीरामध्ये तुमचं ब्लड प्युरिफायर म्हणून रक्त शुद्धी करण्यासाठी तसंच रक्तवाढीसाठी म्हणून तुम्ही त्रिफळा चूर्ण घेऊ शकता सुरुवातीला फक्त रात्री झोपताना मी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही जर का साधारणतः चाळीशी नंतर असाल तर एकशे पंचवीस मिलीग्रॅम एकशे पंचवीस मिलीग्रॅम म्हणजे अगदी पाव चमचा थोडासा जेवढं तुम्ही कमी प्रमाणामध्ये त्रिफळा चूर्ण घ्याल तेवढं ते तुम्हाला औषध म्हणून एकदम प्रभावीरित्या काम करतो आणि तुम्ही ते खूप चमचे चमचे खाता त्यामुळे त्याचा उपयोग तर होत नाही त्यात ते ड्राय आहे त्यामुळे तुम्हाला संडासला साफ होत नाही सकाळी उठल्यावरती जे कोमट पाण्यातून त्रिफळा चूर्ण घेतात त्यांनी स्वतःची तब्येत चांगली राहण्यासाठी उत्तमरित्या निरोगी राहण्यासाठी हाव टू स्टे फिट अँड फाईन मी नेहमीच म्हणत असते ना ता नी तसल, तसल, तर अशा पद्धतीने तुमची कॅल्शियम डिफिशियन्सी होऊ नये विटामिन डिफिशियन्सी होऊ नये तुमच्या शरीरामध्ये समजा मसल विकनेस येत असेल अशक्तपणा येत असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला कोणत्याही प्रकारचं मसल विकनेस किंवा हाडांचा ठिसूळपणा यासाठी जर तुम्ही घेणार असाल तर सकाळ दुपारच्या जेवणानंतर घ्या पाव चमचा आणि इतर वेळेला रात्रीच्या जेवणानंतर घ्या तुमची जर का तब्येत गरम असेल म्हणजे उष्णता असेल तुम्हाला ॲसिडिटी असेल तर रात्रीच्या जेवणानंतर पाव चमचा घ्या महिन्यातून आठवडाभर घ्या पुढचे तीन आठवडे काही घेऊ नका असं तुम्ही कायमस्वरूपी त्रिफळा चूर्ण घ्यायला काहीच हरकत नाही मात्र जर का तुम्ही रोज त्रिफळा चूर्ण घ्यायला सुरुवात केली तर शरीर हे असं आहे की ते पचवायला सुरू करतं आणि त्रिफळा चूर्णसारखं अत्यंत गुणकारी औषध हे तुम्ही शरीरामध्ये फुकट घालवता कॅन्सरमध्ये अगदी कॅन्सरमधल्या गाठी कमी होण्यापासून ते केमोथेरपीचे आणि रेडिओथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी सुद्धा त्रिफळा चूर्णचा अतिशय चांगला वापर होतो मात्र मी सांगितलेल्या प्रमाणामध्येच घ्या लहान मुलांना जर का तुम्हाला आता डोळ्यांचे प्रॉब्लेम आहेत लहान मुलांचे कारण की ते ऑनलाईन एज्युकेशन चालू आहे तर अगदी पिंच चिमटभर त्रिफळा चूर्ण मधातून चाटायला मुलांना दर महिन्यातून एक आठवडाभर दिवसभरात कधीही एकदा असं दर महिन्यातून एक आठवडा असं तुम्ही त्रिफळा चूर्ण मधातून एक पिंचच द्यायचा म्हणजे त्यातला प्रत्येक कण आणि कण हे शरीर औषध म्हणून वापरतं कारण की शरीरामध्ये न जास्ती एखादी गोष्ट झाली तर ती बाहेर टाकून दिली जाते मग त्यामुळे कारण इतरही आपण शरीरामध्ये रोज जेवत असतो खात असतो त्यामुळे आपल्यास आणि मुळातच आपल्या शरीरामध्ये रिपेअरची नॅचरल प्रोसेस चालू असते आपल्या झोपेमध्ये त्यामुळे एक्स्ट्रा काहीही तुमच्या शरीरामध्ये आहार किंवा औषध या दोन्ही गोष्टी एक्स्ट्रा जाता कामा नयेत विटॅमिन्स सुद्धा ही एक्स्ट्रा झाली तर ती शरीरातून फेकूनच दिली जातात त्यामुळे अत्यंत थोड्या प्रमाणामध्ये घेतलेलं ते चूर्ण हे सर्व रोगावरती गुणकारी आहे त्याचप्रमाणे रोग तर काढून टाकतेच मात्र तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा त्याचा खूप चांगला उपयोग होतो म्हणून हे तुम्ही नेहमी तुमच्या घरामध्ये औषध ठेवा परंतु ते संडास साफ होण्यासाठी नव्हे तर तुमच्या शरीराची शुद्धी करण्या करण्यासाठी कारण आपल्या शरीरामध्ये समजा आता बरीचशी पेस्टिसाइड्स वगैरे वापरली गेलेली असतात अन्नधान्यावरती त्यामुळे कळत नकळत आपल्या शरीरामध्ये काही केमिकल्स आणि टॉक्झिन्स ही जातच असतात तर त्यासाठी उगाच आम्ही ऑर्गॅनिक वापरतो इन वापरतो असं पॅनिक होऊन काहीतरी करत जा बसण्यापेक्षा या पद्धतीने जर का तुम्ही रोज वापरलत तर तुमच्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर काढून टाकण्यासाठी तुमची बॉडी नॅचरली डिटॉक्स करण्यासाठी ह्याचा उपयोग अतिशय चांगल्या रीतीने होतो तुम्ही करून बघा धन्यवाद